नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी आपलं पंधरा दिवसाचा वेट लॉस डाएट प्रोग्रॅम सुरू आहे आणि फक्त या लोकांसाठीच नाही तर जेही कोणी वेट लॉस डायट फॉलो करतायत किंवा वेट लॉस डाएट प्रोग्रॅम करतायत या सगळ्यांसाठी आजचा व्हिडिओ आहे आपण जेव्हा वेट लॉस प्लॅन फॉलो करायला सुरुवात करतो तर तेव्हा काय होतं की आपलं आत्तापर्यंतचं रुटीन आणि प्रत्येक व्यक्तीच्या म्हणजे जेवणाच्या वेळा असतील किंवा कामाच्या वेळा असतील रुटीन असेल काही पदार्थ असतील वेगळे या सगळ्यामध्ये चेंज होतो आणि आत्तापर्यंत आपल्या शरीराला एक वेगळ्या रुटीनची सवय असते आणि अचानक जेव्हा आपण डायट प्लॅन फॉलो करायला सुरुवात करतो एक वेगळ्या रुटीनमध्ये आपलं शरीर परत ॲडजस्ट व्हायला लागतं या सगळ्यामध्ये कुठेतरी चेंजेस होणं हे अगदी गृहितच धरलेलं असतं पण अचानक काही वेगळं रुटीन जर आपण फॉलो करायला लागलो तर आपल्याला आपल्या डेली लाईफस्टाईलमध्ये किंवा लाईफस्टाईल आपण थोडी चेंज केली डेली रुटीनमध्ये आपल्याला काही बदल जाणवतात अर्थातच हे बदल सगळ्यांनाच जाणवतील असं नाही पण नव्वद टक्के लोकांना हे बदल जाणवतात आणि जरी बदल असले तरी प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन हे असतंच त्यामुळे आपण हेल्दी डाएट फॉलो करतोय किंवा नाही आता जनरल डाएट प्लॅन असतात तर प्रत्येकाच्या अकॉर्डिंगली म्हणजे जनरल असो वा पर्सनल असो पण पर आपलं रुटीन आणि त्यामध्ये होणारे चेंजेस यामध्ये बऱ्यापैकी कुठे ना कुठेतरी काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि हेच साधे सोपे प्रॉब्लेम्स मी तुम्हाला सांगते की त्याचं काहीतरी सोल्युशन असतं आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी एक्झॅक्टली तेच सोल्युशन सांगते आपल्या विंटर वेट लॉस डायट प्लॅनमध्ये जे लोक सहभागी झालेले आहेत तर त्यांच्यासाठी तर आहेच पण बाकीही लोक जे डाएट करत आहेत त्यांनीही या चुका आपल्याकडून होत नाही आहेत ना हे तपासून बघा आणि जर हे प्रॉब्लेम्स तुम्ही फेस करत असाल तर यावर सोल्युशन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल तर हेल्दी वेट लॉस डायट करताना म्हणजे प्रत्येक डाएट हे हेल्दी असतंच असं नाही जेव्हाही आपण डाएट करतो एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा आपल्याला वजन कमी करण्यासाठी आपण काही चेंजेस करतो आपल्याला कॅलरीज या कमी कराव्याच लागतात त्याशिवाय पर्याय नाही पण ह्या कॅलरीज कमी केल्यानंतर हेल्दी डाएट कसं असावं किंवा वेट लॉस जो होईल तो हेल्दी व्हावा आणि कुठल्याही प्रकारचे मोठे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करायला लागू नयेत यासाठी या, या टिप्स आहेत तर चला बघूयात की काही कॉमन प्रॉब्लेम्स की जे वेट लॉस डाएट करताना प्रत्येकजण फेस करत असतो सगळ्यात पहिला विकनेस किंवा अशक्तपणा वाटतो आत्ता जसं मी म्हणलं की वेट लॉस डाएट करताना सगळ्यात महत्त्वाचा होणारा बदल म्हणजे आपण कॅलरीज कमी करतो आत्तापर्यंत तुम्ही जेवढ्या कॅलरीज घेत होतात जसं जेवण करत होतात त्याचा पोर्शन हा कमी व्हायला लागतो आणि अर्थातच कॅलरी इंटेक कमी केल्याशिवाय वजन कमी होणारच नाही आहे त्यामुळे थोडा अशक्तपणा वाटणं थोडा विकनेस वाटणं हे अगदी साहजिक आहे पण ज्यांना शुगरची सवय असते आता जसं म्हणतो आपण की विकनेस वाटतोय म्हणजे काय तर चहामध्ये साखर घ्यायची सवय असते किंवा कार म्हणजे भात खायची सवय असते फुलके किंवा चपाती किंवा भाकरीचा इंटेक हा जास्त असतो आणि या सगळ्यामध्ये काय होतं की तुमच्या बॉडीमधली एनर्जी कमी व्हायला लागते जेव्हा आपण कॅलरी इंटेक कमी करतो एक्झॅक्टली शुगर बंद करतो आणि कार्बोहायड्रेट्स कमी करतो आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे तुम्हाला अशक्तपणा किंवा विकनेस वाटायला लागतो तर यावर उपाय काय सगळ्यात महत्त्वाचा की नॅचरल शुगर असलेले पदार्थ तुमच्या आहारामध्ये वाढवा म्हणजे फळं वेगवेगळ्या प्रकारची फळं जसं सफरचंद आहे डाळिंब आहे मी नेहमी डाएटमध्ये ऑप्शन्स देते सफरचंद डाळिंब पपई सीजनल फ्रूट्स जे असतात यामध्ये फळांमध्येही नॅचरल शुगर असते आणि फळांचा डेली इनटेक तुमच्या आहारामध्ये असणं हे महत्त्वाचं आहे त्यामुळे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता बदाम अक्रोड हे इन्स्टंट एनर्जी देणारे आहेत एखादा खजूर घेऊ शकता जेव्हाही असं वाटेल तुम्हाला की वीकनेस वाटतोय अशक्तपणा वाटतोय आपलं डाएट कुठे चुकत नाही आहे ना हे तपासून बघा दुसरं डोकं दुखणं किंवा ॲसिडिटी होणं हे खूप लोकांचा कॉमन प्रॉब्लेम असतो कारण जसं मी म्हणलं की वेट लॉस डाएट करताना आपण थोड्या वेळा बदलतो आपला पोर्शन बदलतो आपण जेवढा आधी घेत असतो त्याच्यापेक्षा कमी पोर्शन घेतो आणि या सगळ्याचा परिणाम काय होतो की अरे कमी खाल्लंय कमी खाल्लंय ही मानसिकता जी आहे यामुळे सुद्धा डोकं दुखायला लागतं आणि सगळ्यात महत्वाचा जे काय आहे तर ते म्हणजे भुकेपेक्षा जर कमी खाल्लं डाएट म्हणजे मी नेहमी सांगते की कमी घ्यायचं किंवा अर्धवट पोटी राहायचं असं नाही है। भरला है, आहे तुमचं पोट व्यवस्थित भरलं पाहिजे आणि पोट जर भरत नसेल तर कुठेतरी चुकतंय हे लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे डायटिशियनकडून तुमचं जे काय टाईमटेबल आहे किंवा जे काय तुमचा पोर्शन आहे तो बदलून घ्या पाणी भरपूर पिणं ही खूप गरजेचं आहे जर तुमच्या डाएटमध्ये पाण्याचं प्रमाण कमी होत असेल तर एक कारण आहे डोकेदुखी आणि ॲसिडिटीसाठी आता ॲसिडिटी म्हणजे काय तर दोन जेवणांच्यामध्ये जेव्हा खूप जास्त गॅप असतो तेव्हा पोट जेव्हा रिकामं असतं तेव्हा ॲसिड सिक्रिशन हे जास्त होतं आणि याचाच परिणाम म्हणून ॲसिडिटी होते किंवा एकाच वेळेस भरपूर खाल्लं गेलं तरीसुद्धा छातीमध्ये जळजळ व्हायला लागते की ज्याला आपण ॲसिडिटी झाली असं म्हणतो तर पोट जास्त वेळ रिकामं ठेवू नका जेव्हा मी वेळा देते काही डाएट देताना किंवा पर्सनल डाएट देताना असेल जनरल डाएट देताना असेल मी काही वेळा देते या वेळा शक्यतो पाळायचा प्रयत्न करा कामाच्या गडबडीमध्ये राहून जातं आणि मग लक्षात राहत नाही आपल्या लाईफस्टाईलमध्ये काही चेंजेस केल्याशिवाय वजन कमी होत नाही हे गोष्ट लक्षात घ्या मला खूप जणं जेव्हा कमेंट्समध्ये सांगतात किंवा डाएट घ्यायच्या आधीच की मला हे जमणार नाही मला ते जमणार नाही मी फक्त डाएट लिहून द्यायचं काम करू शकते ते किती फॉलो करायचं तुमच्या लाईफस्टाईलमध्ये किती चेंज करायचा हे सगळं तुमच्यावर डिपेंड आहे आणि हे केल्याशिवाय वजन कमी करणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे इट रिक्वायर्स लॉट्स ऑफ एफर्ट्स आणि तुम्हाला ते एफर्ट्स घ्यावे लागतात इन द सेन्स तुमची लाईफस्टाईल थोडी चेंज करून आता जसं मी नेहमी सांगते की आ, आप काम ही सगळ्यांना असतात पण त्यामधून वेळ काढून तुमचं डाएट रुटीन फॉलो करणं हे महत्त्वाचं आहे आणि हे तुम्हाला तुमची लाईफस्टाईल चेंज करणं हे महत्त्वाचंच आहे वजन कमी करायचं असेल तर या गोष्टी केल्याशिवाय पर्याय नाही म्हणूनच आपण नेहमी म्हणतो की वजन कमी करणं किंवा वेट लॉस करणं हा काही खेळ नाही आहे याच्यामध्ये तुम्हाला तुमचं पूर्ण डेडिकेशन आणि तुमचं त्याच्यामध्ये सहभाग असणं हा खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे मला जमणार नाही मला होत नाही आहे किंवा मला काम आहे या सबबी देणं टाळा काम सगळ्यांना आहे कोणालाही वेळ नाही आहे पण तुमच्यासाठी तुम्हाला हा वेळ द्यावाच लागेल पुढे ॲसिडिटी होते जसं मी म्हटलं की ॲसिड सिक्रिशन हे जेव्हा जास्त होतं तेव्हा पोट खूप वेळ रिकामं राहतं आपल्याला आधीपर्यंत काय सवय असते जनरली पोळी भाकरी किंवा फुलक्याचा पोर्शन जास्त घ्यायचा तर असं न करता हा पोर्शन तेवढाच ठेवा आणि भाजी डाळ असा पोर्शन वाढवा तुमचं पोट रिकामं ठेवू नका रात्री उशिरा जेवू नका आणि एका वेळेस खूप जास्त खाऊ नका याचं जे काही साईड इफेक्ट होतो ते म्हणजे डोकं दुखणं किंवा ॲसिडिटी होणं पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे पोट साफ होत नाही प्रमाणापेक्षा कमी खाल्लं गेलं असेल तर पोट साफ होत नाही किंवा पाण्याचं प्रमाण तुमच्या डायटमधलं कमी झालं आणि फायबर्स तुमच्या डायटमध्ये म्हणजेच तंतुमय पदार्थ तुमच्या डायटमध्ये कमी गेले ही तीन कारणं महत्वाची आहेत पोट साफ होत नाही काही जणांचा पहिल्यापासूनच आपण जसं म्हणतो की आ, पोटाची तक्रार असते इनडायजेशनची तक्रार असते तर हे सगळं की डाएट दिल्यावर काही लोक म्हणतात अरे एवढं खायचं आहे इतक्या वेळाने खायचं आहे मला असं सारखं सारखं जमणार नाही आहे किंवा इतकं खाऊन वजन कमी होणार आहे का एक्झॅक्टली हाच पॉइंट आहे की हे सगळे जे मी प्रॉब्लेम्स सांगितले हे तुम्हाला डाएट चालू केल्यावरच तुम्हाला हे कळतं कारण काय तर आपल्याला असं वाटत असतं की एक गोष्ट आपल्या मनात पक्की असते वजन कमी करायचं म्हणजे कमी खायचं हे आधी डोक्यातून काढून टाका वजन कमी करणं हेल्दी डाएट फॉलो करणं म्हणजे व्यवस्थित खाणं पोटभर खाणं वेळच्या वेळी खाणं आणि योग्य ते खाणं हे लक्षात ठेवा हे जर लक्षात ठेवलं नाही तर हे तुम्हाला जे प्रॉब्लेम्स मी आत्ता सांगितले हे तुमचे कमीत कमी होतील आणि तुम्हाला एक हेल्दी डाएट फॉलो करता येईल आणि हेल्दी वेट लॉस होईल तर तुमच्या डाएटमध्ये फायबर्सचं प्रमाण वाढवा म्हणजे सॅलेड पालेभाज्या यांचं प्रमाण वाढवा आणि जेव्हा तुम्ही प्रोटीनचं प्रमाण वाढवतो एखादं डाएट आपण जेव्हा फॉलो करतो वेट लॉससाठी तेव्हा त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढवतो प्रोटीन्स हे ऑलरेडी पचायला जड असतात आणि त्यामुळेच जेव्हा तुम्ही डाळी उसळी हे वाढवता तेव्हा तुम्हाला पाणी जास्त पिणं हे खूप गरजेचं आहे नाहीतर गॅसेस होतात पोट साफ होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला पोट भरल्याचं फिलिंग येत नाही अजूनही बऱ्याच लोकांना असं वाटतं की कमी खाल्लं गेलं आणि अर्थातच म्हणजे ते काही खोटं आहे असं नाही पण कमी खाल्लं गेलं की असं वाटतं की अरे बापरे पोट भरलेलं नाही आहे ही एक मानसिकता पण असते की आपण रोज एवढं जेवतो आणि आज एकदम एवढंच जेवायचं आहे तर अरे पोट भरलेलं नाही आहे किंवा अजून भूक लागली आहे असं होता कामा नाही हे टाळण्यासाठीच तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये फायबर्स प्रोटीन्स हे भरपूर प्रमाणात इन्क्लूड करायचे आहेत दर एक तासानी एक ग्लास पाणी प्या यातल्या नव्वद टक्के समस्या तुमच्या कमी होतील पोर्शन साईज लक्षात ठेवा की कि आपण किती खातोय आपण काय खातोय आणि आपण कोणत्या वेळेला खातोय हे नक्की लक्षात ठेवा आत्ता जे वेट लॉस प्रोग्राममध्ये आहेत त्यांचे बऱ्यापैकी क्वेरीज येतात की आज पोट साफ होत झालं होत नाही आहे किंवा ॲसिडिटी होती आहे डोकं आहे झोप लागत नाही आहे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट मी विसरले रात्री जेव्हा लवकर जेवतो काही आपण जेव्हा वेट लॉस आपण करायचं हे निश्चित करतो तेव्हा आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल होतात आणि त्यातला एक महत्त्वाचा बदल म्हणजे रात्री कमी जेवण किंवा रात्री लवकर जेवणं आपल्याला सवय असते की आपण दहा वाजता जेवतो आणि साडे अकरा वाजता झोपतो याच्यामध्ये गॅपच काही नसतो त्यामुळे भूक लागायचा प्रश्नच येत नाही मग जेव्हा आपण वेट लॉस डायट चालू करतो आपण लवकर जेवायला लागतो कमी जेवायला लागतो कार्बचं प्रमाण आपलं रात्रीच्या डाएटमधलं कमी होतं आणि याचाच परिणाम म्हणून रात्री झोप लागत नाही मग रात्री दोन वाजता उठून भूक लागते किंवा कमी खाल्ल्याचं फिलिंग येतं आणि झोप प्रॉपर होत नाही हे अवॉइड करण्यासाठी रात्रीच्या जेवणामध्ये मी जेव्हा सांगते की तुमची भाजी प्रोटीन किंवा रात्रीच्या जेवणामध्ये हलके पचणारे प्रोटीन असले पाहिजेत म्हणजेच डाळ असली पाहिजे डाळ इज अ गुड सोर्स ऑफ प्रोटीन की जे तुम्हाला पचायलाही हलकं असतं आणि तुमचं पोटही भरतं त्यामुळे डाळ जास्तीत जास्त घ्या भाज्या जास्त घ्या पालेभाज्या जास्त घ्या फायबर्स जेवढे तुम्ही जास्त घेता सॅलाड जास्त घ्या यामुळे पोट खूप वेळ भरलेलं राहतं तुम्हाला असं फिलिंग येत नाही की आपण खूप कमी खाल्लंय आपण डाएटवर आहोत आणि या मानसिकतेमुळे सुद्धा झोप लागत नाही त्यामुळे हे नक्की टाळा आणि मी आता जे पॉईंट सांगितले आहेत हे मला वाटतं की नव्याण्णव नव टक्के लोकांना या समस्या नक्की येत असतील हे प्रॉब्लेम्स नक्की येत असतील जेव्हा तुम्ही वेट लॉस डाएट करता तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या डाएटमध्ये नक्की चेंजेस करा आणि हे छोटे छोटे चेंजेस तुम्हाला नक्की एक हेल्दी वेट लॉस देतील आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद एक महत्वाची सूचना सांगायची आहे मला खूप जणांच्या कमेंट्स येत आहेत की आम्ही फोन करतो आणि तुम्ही उचलत नाही आहात किंवा तुम्ही मेसेजला रिप्लाय देत नाही आहात तर प्लीज मी सांगितलेल्या वेळेमध्ये फोन करा मी दुपारपर्यंत क्लिनिकमध्ये असते आणि मी सकाळच्या वेळेत दुपारच्या वेळेत मी फोन घेऊ शकत नाही त्यामुळे जेव्हा मी वेळ सांगितलेली असते त्या वेळेत फोन करा मी नक्की घेईन आणि कोणाचं काही चुकून व्हिडिओमध्ये असेल किंवा तसं मी शूट करत असेल ऑनलाईन कन्सल्टिंग असतं संध्याकाळची वेळ तर जेव्हा ऑनलाईन कन्सल्टिंग चालू असतं फोन बऱ्याच वेळेला वेटिंगवर असतात तर त्याप्रमाणे टायमिंग ॲडजस्ट करा एक दिवस नाही लागला तर प्लीज दुसऱ्या दिवशी करा आणि शक्य तेवढे फोन घ्यायचा मी प्रयत्न करते म वेळात वेळ काढून तुमच्या क्वेरीज ज्या काय असतात तुमच्या शंका असतात त्याचं समाधान करायचा प्रयत्न करते तरीसुद्धा सगळ्यांनी सहकार्य करा ही विनंती धन्यवाद